राव घराची झडती घ्या हवी काय झडती मामंजी हे माझ्या आईबाबांचं घर आहे सुनबाई कामासनी खात्री करून घ्यायची फकस्त बाकी काही नाही खात्री हाईच फकस्त आम्हाला साबित करायचं आहे की त्या हित आहेत म्हणून आबासाहेब हे काय चालवलंय सर अहो वत्सलवाईनी इकडे कसे असतील संग्रामराव तिकडे दुर्गा मावशी डॉस्कर चढून बसल्यात आमच्या तेव्हा त्यांना लवकरात लवकर शोधणं आवश्यक आहे आणि त्यांना शोधण्यासाठी आम्ही कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही चंद्रिका बाई तुम्ही स्वयंपाकघरात बघा आम्ही वरच्या खोल्यांमध्ये बघून येतो अहो आऊ अहो त्या नाहीये तिथे अहो मी खरंच सांगते इथे कोणीच नाहीये हे आम्ही बघू तूही बाजूला वत्सलाबाई सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय वत्सला ताई इथे नाहीये खोटं बोलू नका आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुमच्या बहिणी संग आणि आम्हाला माहितीये तुमच्यापैकीच त्यासनी कुणीतरी लपवून ठेवलं असणार वत्सलाबाई वत्सलाबाई ठाव आहे तुम्ही हितच कुठतरी हायचा वत्सला बाई ह्या तिकडे कशा पै गेल्यात हित मी नाहीत
सापडलं का कोणी? आबासाहेब बघितलं आम्ही सांगितलंच होतं तुमची काहीतरी गल्लत झाली आहे. माफ करा आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. असू द्या हो, आलाचा तर थांबा ना, मी चहा घेऊन येते. नाही नको, एक तर सणासुदीच्या दिवशी तुमच्या डोचक्याला ताप दिला, आवताना बिगर येऊन टपकलो. असू द्या, राहू द्या हो, सवय झाली आता आम्हाला त्याची. आता तरी कडवटपणा सोडा हो. हे बघा, नारळी भात केलाय, तोंड गोड करून जा. नको राहू द्या, त्याची काही गरज नाही. जरा आमच्या बायकोला डॉक्टर कडे नेतो. यांचे डोळे जरा खराब झाले, कचरा साफ करतो. खराब झालेत जरा, तुझ्या डोळ्यात कचरा जमलाय, डॉक्टर कडे नेतो, जरा इचे डोळे तपासून घेतो. तसे गोडधोडा मला फारसा आवडत नाही. येतो. चला चला. संग्राम, मी काय म्हणते? एक मिनिट. आता बोला संग्राम. वत्सला ताई त्यांच्या हाती नाही लागलाय, ते खूप बरं झालं. पण त्या गेल्या तरी कुठे? तेच तर आम्हाला तिबी कळलं ना झालंय ना. मॅच दडिवलं तिला. मागच्या दारातून परत आत आणलं त्यांना. अरे वा मावशीबाई, हातात तोंडाशी आलेला घास तुम्ही अगदी बरोबर काढून घेतला. तर आता निभावलं, पण वच्चे अशी तू उघड उघड कशाला फिरते? चंद्रिकाबाई ना तुला पाहिल्याची खात्री पटली. या आता आपल्या समजाची सावध व्हायला पाहिजे. मी हा त्यांचं बोलणं ऐकलंय. वत्सला बाईंचा पत्त्या गावलाय. म्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिले त्यासनी बाजारात राख्या घेताना त्या असावरी संघ. म्हणून तू धावत धावत आली तुला वाचवाया. मावशे तू आलीस म्हणून वाचले ग मी. अग माझ्या काळजात चुकडा आहेस ग तू. मी गावाला होते ना तेव्हा मला सारखी तुझी काळजी वाटायची बघ. पण आता काळजी करायचं काय बी कारण नाही, ही तर समधी तुझी काळजी घेणारी आहे. आणि त्या घरात देवयानी आहे, संग्राम आहे. पण जेजू, आबासाहेब सॉलिड चिडलेले दिसत होते. तुमच्या आईसाहेबांचं काही खरं नाही आज. आमचं हसू केलं कोणा भर व्यायाम मोर. त्या खाऊच आत्याबाईच टोमणं ऐकून घ्यावं लागलं तुमच्यामुळं. देतो एक याची काट जी, एक फडकाने एक रस्ती घेऊन ये. खेळाची अनु का साधी अनु? हान मारू का एक? सरचे राव,
आम्हाला तर वाटतं त्या केळकरांनीच काहीतरी गडबड केली. अहो त्यांच्या थोबाडावरच दिसत होत ना. अहो साहेब, आपण तिघ तिघ असं एकदम घरात घुसल्यावर कोणाच्याही चेहऱ्याचा रंग उडेल. त्यांचे तर डोळे फुटले, डोळे काढून घेतो तुमचे. साहेब खरं सांगते, आम्ही ज्यासनी पाहिलं ना त्या वत्सला बाईच होत्या. आई अंबाबाईची शपथ घेऊन सांग. आई अंबाबाईला मध्ये आणू नकोस. त्या दीड जमडीच्या माणसांवर भुजगावनं केलंच आमचं. तुला भुजगावने सारखी उभी करतो बघ. एकाट जी, तिचे हात कर कसून बांधा दोन्ही खांबांना. जी बांध. घबरा, तेव्हा हाताला रग लागल ना, तेव्हा जिरल हिची मस्ती. नीट बांध. चांगला खेचून बांध. जी रग लागली पाहिजे नीट. आता हे आणि हे खास तुमच्या डोळ्यांसाठी, म्हणजे ह्या फुटक्या डोळ्यांना जे काही दिसल त्याच्यावर विश्वास ठेवायच्या आधी 100 वेळा विचार कराल. अजिबात ह्यांची कोणी मदत करायची नाही. भाऊसाहेब, यासनी सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमची खैर नाही सांगून ठेवतो. चल रे. मावशी, तुम्ही आलात खरंच खूप बरं झालं, नाहीतर मला आणि संग्रामला हे सगळं करणं शक्यच नव्हतं. तुम्हाला कळवल्याबरोबर तुम्ही लगेच आलात, त्याबद्दल थँक्यू. त्यात आभार कसलं मानायचं? माझ्या भाचीच्या संसाराची गाडी रुळावर आणणं हे माझं कर्तव्यच आहे बघ. ही वेंदळी मूक गिळून गप बसती, कुणाला एक उलट शब्द नाही बोलायची बघा. पण तू कळवलंस हे बेस केलंस बघ. दुर्गा मावशी, तुम्ही त्या गिरीजाला घराबाहेर काढलं ते लय बरं केलं बघा. अर्ध काम झालं देव्यानी, आता अर्ध काम तुमच्यावर आहे, ती जबाबदारी तुमची बरं का? हो वत्सलाताई, या पुढे तुम्ही असं बुजरा बुजरा अजिबात राहायचं नाही. मावशीच्या कृपेने ती गिरिजा घराबाहेर गेलीच. जर सम्राट भाऊजींच्या मनातून त्या गिरिजाचा नामोनिशान मिटवायचा असेल तर तुम्हाला आधी त्यांचं मन जिंकून घ्यावं लागेल, आणि त्यासाठी आधी तुम्हाला बदलावं लागेल. अगदी वागण्या बोलण्यापासून पेहराव्यापर्यंत सगळं. यू मीन मेक ओव्हर? काय ते मेक काय? हे आता नवीन काय? येस, टोटल मेक ओव्हर. ताई, ही सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा. ए बाई, तुला जमणार आहे ना? हो, नाही तर करायला जायचोय एक आणि व्हायचं दुसरंच काहीतरी. तू प्लीज, हा काही अवघड नाही आहे त्यात. म्हणजे हे बघ, साधासा हेअरकट, थोडस मॉडर्न बट एथनिक डिझायनरचे कॉस्ट्युम्स, आणि हा बोलण्याचा थोडा ऍक्सेंट सुधारायला हवा, मग झाला की टोटल चेंज. तुम्ही सगळ्यांनी आता हिची जबाबदारी घेतलीच आहे, माझं काम मोकळं झालं बघा. हे आता ही मंडळी सांगतील तसंच वागायचं. नुसती नंदी बैलासारखी मान हलू नको, मला वचन दे. चला आता मला निघाय हो. अगं मावशे, तू अगं असं काय करती?
साताऱ्याला जायला पाहिजे, रक्षाबंधन आहे ना व तुझ्या मामाला विजू मामाला राखी बांधायचे ना व, तिथं 4-5 दिवस राहील आणि मग जाईन गावाला। पण हो तू तुझी काळजी घे हो पोरी, काय लागलं तर लगेच फोन कर, तू फोन ठेवायची आत मी इथं हजर राहीन बघ। मागे वा चल मागे, आम्ही केलेली शिक्षा आहे ती, अजिबात कोणी मधी पडायचं नाही सांगून ठेवतो। अब्बा साहेब हे काय चालवलंय, ही कुठली पद्धत झाली शिक्षा द्यायची? अरे लहानपणापासून बघतोयस ना व, आजच बरा पुळका आला रे तुला आईचा। बायको म्हणाली म्हणून साक्षात्कार झाला वय रे साहेब। माझी बायको माझी बायको कोण आहे? अरे माझी बायको कोण आहे? ही आहे ना व, मग आम्ही आमच्या बायकोचं बघू काय करायचं। तुम्ही बघा तुमच्या बायकोच, जास्त शहाणपणा करायचा नाही, चला निघा। संग्रामराव राहू द्या, तुमच्या आबासाहेबांची आज्ञा आहे ना, ती मोडलेली तर आमासनी बी चालणार ना। आपण आमची शपथ आहे तुम्हासनी, आम्हाला असंच राहू द्या। अरे वा बघितलं का संग्रामराव, नवऱ्याच्या शब्दाबाहेर नसलेली बायको। आणखी कुणी जर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तू जर सोडून घेतलं बांधून ठेवलं कापून टाकी। संग्रामराव तुम्हाला आमची एवढी काळजी असती ना तर हिच्या हलकट कारस्थानात तुम्ही सामीलच झाला नसता। हिच्या बहिणी संग जिला आम्ही पाहिली त्या वत्सला बाईच होत्या, आम्हाला माहितीये आणि हे तुम्हाला बी ठाव आहे, पण तरी बी समजांसमोर आम्हाला खोटं पाडलं नव्हतं तुम्ही। आम्हाला जो त्रास झालाय आमचा अपमान झालाय ती शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागलच, नक्की भोगावी लागल। अच्छा वत्सला ताईंना जो त्रास झाला त्याचं काय, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याचं काय, काय करायचं त्यांनी? त्यांना गायब करण्यात तुमचा पण हात होता हे आम्हाला चांगलंच माहित। बस तुम्ही काय बी खोटे नाटे आरोप कराल आणि आम्ही ऐकून घेऊ। संग्रामराव आम्ही काय बी केलेलं नाहीये, सम्राट भाऊजी आणि गिरिजाला प्रोत्साहन देतच आलात ना तुम्ही, नाहीतर त्यांची एवढी हिंमतच झाली नसती वत्सला ताईंना गायब करण्याची। वा ग वा, समद कारस्थान रचलं तू, वत्सला बाईंना गायब केलं तू, आणि आळ सम्राटरावांवर घेतीस? आमासनी ठाव आहे यो समद कट तुमचाच आहे। राहू दे देवेनी, यांच्याशी ना वाद घालण्यात काय अर्थच राहिलेला नाही, चला जावा। पर देवयानी बाई एक गोष्ट लक्षात ठेवा,
ज्या दिवशी तुमचं पितळ उघड पाडेन ना त्या दिवशी नाही तुम्हाला घरातन धक्के मारून बाहेर काढलं ना तर नावाची चंद्रिका नाही मी। YouTube चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघा।